आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातल्या कुरण इथल्या ऐश्वर्या सोनावणे हिच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यामुळे आयुष्यमान भारत योजनेमधून मोठा आधार मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातल्या कुरण इथली महाविद्यालयीन विद्यार्थिनी ऐश्वर्या सुनील सोनावणे हिला आयुष्यमान भारत योजनेचा फायदा झाला आहे। ऐश्वर्याचे वडील शेतात काम करतात, एक एकर शेतीतून कसाबसा ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ऐश्वर्याच्या किडनीचा प्रत्यारोपणाचा प्रश्न उभा राहिल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी एवढे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न तिच्या आई वडिलांना पडला होता। मात्र आरोग्य मित्रामार्फत आयुष्यमान भारत योजनेतून मोफत शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला। माझं किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन होतं, त्यासाठी आम्ही अहमदनगरमधल्या विखे पाटील हॉस्पिटल इथे आलो आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत माझं ऑपरेशन विखे पाटील हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत झालं आणि या योजनेचा माझ्या कुटुंबियांना खूप मोठा आधार मिळाला। आयुष्यमान भारत योजनेतून माझ्या मुलीचं मोफत ऑपरेशन झालेलं आहे आणि याचा आम्हाला खूप लाभ झालेला आहे आणि माझ्या मुलीचं आणि माझं व्यवस्थित ऑपरेशन पार पडलेलं आहे आणि ह्या ह्याच्यातून आम्हाला खूप सहकार्य आणि खूप आम्हाला आधार भेटलेला आहे। या योजनेमार्फत आम्ही खूप आभारी आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या विखे पाटील मेमोरियल रुग्णालयात तिची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली। आयुष्यमान भारत योजनेतून अहमदनगर जिल्ह्यातल्या 2,30,000 कुटुंब पात्र लाभार्थी आहेत। जिल्ह्यातल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 42 रुग्ण कार्यान्वित आहेत। या योजनेच्या माध्यमातून 5,00,000 रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत केले जातात। आयुष्यमान भारत योजना ऐश्वर्यासह अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक, अहमदनगर।